हॅलो गाईज, आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन लेक्चरमध्ये स्वागत आहे. आपण मागच्या लेक्चरमध्ये ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज ऑफ डिफरंट अँगल्स म्हणजे शून्य अंश, म्हणजे 0 degrees, 30 degrees, 45 degrees, 60 degrees, 90 degrees अँड अबोव 90, 360 असणाऱ्या सगळ्या अँगल्सचे ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज आपण मागच्या लेक्चरमध्ये फाइंड आउट केले होते. आता आपण त्याच्या पुढचा टॉपिक बघणार आहोत, तो आहे ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज ऑफ निगेटिव्ह अँगल्स. आता निगेटिव्ह अँगल्स बघायचे आहेत. आपण आपल्या जनरल रुटीन प्रोसिजरप्रमाणे कन्सिडर अ सर्कल, कन्सिडर अ स्टँडर्ड सर्कल, है की नाही. आता इथे मी युनिट शब्द मुद्दाम टाळलेला आहे. इथे निगेटिव्ह अँगल बघण्यासाठी आपल्याला सर्कल युनिट सर्कल नसेल तरीसुद्धा चालणार आहे. पी एक्स वाय बी एनी पॉइंट ऑन सरकमफरन्स, बरोबर आहे. पहिल्यांदा आपण काय करतो आहे, आपण पहिल्यांदा एम ओ पी ह्या ट्रँगलबद्दल बघणार आहोत आणि मग नंतर आपण या पद्धतीने फ्रॉम ट्रँगल एम ओ पी. एम ओ पी म्हणजे कोणता ट्रँगल आहे, हा वरचा ट्रँगल, ठीक आहे ना. तो राईट अँगल ट्रँगल आहे. तो कसा आहे, राईट अँगल ट्रँगल आहे आणि आपण आधी पण ते बघितलेलं आहे, ठीक आहे ना. मेजरमेंट ऑफ अँगल एम ओ पी इज इक्वल टू थीटा, देअरफोर आपल्या स्टँडर्ड रिझल्ट्सप्रमाणे साईन थीटा इज इक्वल्स टू वाय अपॉन आर, कॉस थीटा इक्वल्स टू एक्स अपॉन आर, टॅन थीटा इक्वल्स टू वाय अपॉन एक्स, कॉट थीटा इक्वल्स टू एक्स अपॉन वाय, सेक थीटा इक्वल टू आर अपॉन एक्स अँड कोसेक थीटा इज इक्वल्स टू आर अपॉन वाय, बरोबर आहे की नाही. याला आपण इक्वेशन नंबर 1 म्हणूयात. हे आपल्या स्टँडर्ड रिझल्ट्सप्रमाणे याच्यापूर्वी आपण बघितलेलं आहे, ठीक आहे. आता आपण बघूया खालच्या ट्रँगलबद्दल, है की नाही. लेट पी डॅश एक्स मायनस वाय बी अ पॉइंट ऑन अ सर्कल इन फोर्थ क्वाड्रंट. कुठे बघूयात तो पॉइंट, तो कुठे असेल, फोर्थ क्वाड्रंटमध्ये असेल. अँड देअरफोर मेजरमेंट ऑफ अँगल एम ओ पी इज इक्वल टू मायनस थीटा. का रे, चौथ्या क्वाड्रंटमध्येच का घेतला, की आपल्याला पाहिजे निगेटिव्ह अँगल्स. आणि अँगल्स निगेटिव्ह केव्हा असतात, तर आम्ही आमच्या पहिल्या चॅप्टरमध्ये बघितलं होतं, जेव्हा एखाद्या अँगलचं मेजरमेंट हे क्लॉकवाईज डायरेक्शनने केलं जाईल. अँटी क्लॉकवाईजने मेजरमेंट केलं तर तो अँगल पॉझिटिव्ह येतो, बरोबर आहे की नाही. जेव्हा आपण अँगलचं मेजरमेंट अँटी क्लॉकवाईज, सॉरी क्लॉकवाईज डायरेक्शनने घेणार, क्लॉकवाईज डायरेक्शनने घेणार, त्यावेळेस अँगलचं मेजरमेंट कसं येतं आहे, निगेटिव्ह येतं. आणि म्हणून आपण आपल्याला बघायचं ना निगेटिव्ह अँगल्स, म्हणून आपण आता याचा विचार न करता आपण आता ह्या ट्रँगलचा विचार करणार आहोत, ट्रँगल एम ओ पी डॅशचा, बरोबर आहे. फ्रॉम ट्रँगल एम ओ पी डॅश बघा बरं, आता साईन ऑफ मायनस थीटा इज इक्वल टू मायनस थीटा साईन ऑफ धिस अँगल ऑपोजिट साईड अपॉन हायपोटेनस, रेडियस तर सारखीच राहणार आहे ना, बरोबर आहे की नाही. फ्रॉम ट्रँगल एम ओ पी डॅश ओ पी डॅश इक्वल्स टू आर, बरोबर आहे. ओ एम इज इक्वल्स टू एक्स अँड पी एम इज इक्वल्स टू मायनस वाय, बरोबर आहे की नाही. पी एम मायनस वाय आहे, पी डॅश एम, सॉरी पी डॅश एम, पी डॅश एम इज इक्वल्स टू मायनस वाय, ओ एम इज इक्वल्स टू एक्स आणि ओ पी इज इक्वल्स टू ओ पी डॅश इज इक्वल्स टू आर, बरोबर आहे की नाही. ओ पी डॅश इक्वल्स टू आर, ओ एम इक्वल्स टू एक्स अँड पी डॅश एम इक्वल्स टू वाय. सो साईन ऑफ मायनस थीटा ऑपोजिट साईड अपॉन हायपोटेनस म्हणजे काय होणार, तो मायनस वाय अपॉन आर, बरोबर आहे. दॅट इज इक्वल्स टू मायनस ऑफ वाय अपॉन आरची व्हॅल्यू काय रे, वाय अपॉन आर इज साईन थीटा, साईन ऑफ थीटा. अँड याच्यावरनं तुम्हाला लिहिता येईल, देअरफोर साईन ऑफ मायनस थीटा इज इक्वल टू मायनस साईन थीटा, म्हणजे साईन ऑफ निगेटिव्ह अँगल इज निगेटिव्ह ऑफ साईन, लक्षात ठेवायचं आहे. सेकंड, कॉस ऑफ मायनस थीटा इज इक्वल टू एक्स अपॉन आर. आता एक्स अपॉन आर काय आहे इक्वेशन 1 तो आहे कॉस ऑफ थीटा, म्हणजे निगेटिव्ह अँगलचा कॉस रेशोवरती काही फरक पडत नाही. याच्यावरून तुम्ही लिहू शकतात कॉस ऑफ मायनस थीटा इज इक्वल टू कॉस थीटा. आता 6 ट्रिग्नॉमेट्रिक रेशो जर फाइंड करायचे असले तर साईन आणि कॉस मिळाले की बाकीचे आपण फाइंड करू शकतो. Therefore, third one, tan of minus theta is equals to minus y upon x. And y upon x काय आहे इथे, तो tan theta आहे. So, minus of y upon x ची व्हॅल्यू आपण टाकून दिली tan theta. याच्यावरून आपण लिहू शकतो, therefore,
tan of minus theta is equals to minus of tan theta. बरोबर है कि नहीं? पुढचा cot of minus theta is equals to minus x upon y, म्हणजे x upon minus y आहे तो ऍक्च्युअली तो कसा आहे, x upon minus y म्हणजे minus x upon y, आणि minus x upon y म्हणजे काय आहे इथे, इथे cot theta आहे. सो याच्यावरून तुम्हाला लिहिता येईल, therefore cot of minus theta is minus cot theta. बरोबर आहे की नाही? त्यानंतर sec of minus theta is equals to r upon x. बरोबर आहे की नाही? पण r upon x ची व्हॅल्यू काय आहे, r upon x ची व्हॅल्यू आहे sec theta, that is equals to, याच्यावरून तुम्हाला लिहिता येईल sec of minus theta, it is sec theta itself. बरोबर आहे की नाही? आणि शेवटचा cosec minus theta is equals to r upon minus y, it is minus r upon y, it is minus cosec theta. R upon y ची व्हॅल्यू काय आहे, cosec theta आहे, आणि हा मायनस ॲज इट इज. याच्यावरून लिहिता येईल तुम्हाला, therefore cosec of minus theta is minus cosec theta. याचा अर्थ आता बघा, असंही जर बघितलं आपण तर चौथ्या क्वाड्रंटमध्ये कोणते कोणते रेशो पॉझिटिव्ह असतात, तर फोर्थ क्वाड्रंटमध्ये ऑल स्टुडंट्स टेक कॉपीज, कॉस आणि सेक पॉझिटिव्ह आला पाहिजे. बघा इथे कॉस ऑफ मायनस थीटा इज कॉस थीटा आणि सेक ऑफ मायनस थीटा इज सेक थीटा, म्हणजे कॉस आणि सेक कसे आले, पॉझिटिव्ह आले, बाकीचे सगळे कसे आले, निगेटिव्ह आले. याचा अर्थ निगेटिव्ह अँगल्स जे आहेत, साईन ऑफ मायनस थीटा इज साईन मायनस साईन थीटा, कॉस ऑफ मायनस थीटा इज कॉस थीटा, टॅन ऑफ मायनस थीटा इज मायनस टॅन थीटा, कॉट ऑफ मायनस थीटा इज मायनस कॉट थीटा, सेक ऑफ मायनस थीटा इज सेक थीटा, आणि कोसेक ऑफ मायनस थीटा इज मायनस ऑफ कोसेक थीटा. हे सहाच्या सहा रेशोज आपण त्या ठिकाणी फाइंड आउट केलेले आहेत. याला म्हणतात ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज ऑफ निगेटिव्ह अँगल्स. आपण याच्या नोट्स आपल्या नोटबुकमध्ये नोट करून घ्या. चला आता आपण एक्सरसाइज 2.1 सॉल्व करूया. एक्सरसाइज 2.1 पहिला क्वेश्चन जो दिलेला आहे तो आहे फाइंड द ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज ऑफ डिफरंट अँगल्स. आता त्या ठिकाणी मी तुम्हाला आधी पण सांगितलेलं होतं, जेव्हा आपण सगळे अँगल्स फाइंड केले त्या ठिकाणी सगळे अँगल आपण फाइंड आउट केलेत ऑलरेडी. आपण ते एक्झाम्पल्स नीट बघा, त्याच्यामध्ये काही निगेटिव्ह अँगल्स आहेत, आणि जर सपोज 30 degrees अँगल असेल तर -330 इज को टर्मिनल विथ दॅट, म्हणजे 30 degrees आणि -330 degrees दोघांचे कोऑर्डिनेट रेशोज आपलं सॉरी दोघांचे ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज कसे येतील, सारखे येतील. 45 degrees असेल आणि -315 degrees असेल तर दोघांचे रेशो कसे येतील, सारखे. कारण काय, हा जरी निगेटिव्ह असला पण त्यांची पोझिशन सेम येणार आहे, त्याच्या इनिशियल रे आणि टर्मिनल रेच्या पोझिशन कशा येणार आहेत, सेम येणार आहेत. म्हणजे जे अँगल्स 45 degreesाठी आलेले आहेत तेच अँगल्स जे रेशोज 45 degreesाठी आलेले आहेत तेच रेशोज -335 degreesाठी सुद्धा येणार आहेत. सो त्या पद्धतीने तुम्ही सगळे फाइंड आउट करा. क्वेश्चन नंबर 1 तेच आहे सगळं. आता सेकंड क्वेश्चन जो आहे, स्टेट द साइन्स ऑफ फर्स्ट क्वेश्चन नंबर सेकंडमधलं फर्स्ट मी घेतो आहे, त्याच्यामध्ये आहे टॅन ऑफ 380 डिग्रीज. आता एकदम सोपी गोष्ट आहे, बघा तुम्ही 380 कोणत्या क्वाड्रंटमध्ये येणार अँगल आहे आपल्याला पहिल्यांदा ते कन्क्लूड करायचं आहे. हा बघा, हा तुमचा इनिशियल रे आहे असं आपण मानूयात. इथून निघाला पॉझिटिव्ह अँगल आहे ना, मग अँटी क्लॉकवाइज डायरेक्शनने 90, 180, 270, 360 म्हणजे 20 अबोव हियर. कोणत्या क्वाड्रंटमध्ये येतो तो येतो फर्स्ट क्वाड्रंटमध्ये. सो सिन्स 380 degrees लाईज इन द फर्स्ट क्वाड्रंट, बरोबर आहे की नाही, म्हणजे 380 अंशाचा कोण हा कोणत्या क्वाड्रंटमध्ये येतो, फर्स्ट क्वाड्रंटमध्ये येतो. मग आपण उत्तर कसं लिहिणार, अँगल ऑफ 380 डिग्रीज लाईज इन फर्स्ट क्वाड्रंट अँड देअरफोर आम्हाला माहिती आहे पहिल्या क्वाड्रंटमध्ये सगळे रेशोज कसे असतात, पॉझिटिव्ह असतात. सो टॅन 380 इज पॉझिटिव्ह. सेकंड केस, कॉट 230 डिग्रीज. आता बघा बरं, 230 degrees लाईज इन विच क्वाड्रंट, 180, 90 to 180 सेकंड क्वाड्रंट, अँड आफ्टर 180 50 degrees मोर, दॅट इज 230. सो लाईज इन थर्ड क्वाड्रंट.
सो आता थर्ड क्वाड्रंट मध्ये ऑल स्टूडेंट्स टेक टैन इज निगेटिव कॉट इज ऑल्सो निगेटिव बरोबर है कि नहीं टैन एंड कॉट आर निगेटिव सो देयरफोर वैल्यू ऑफ कॉट 230 डिग्रीज इज निगेटिव थर्ड वन सेक ऑफ 468 डिग्रीज सेक ऑफ 468 आता जर तुम्ही 468 पाहिला तर किती अंश येतो तो 468 मायनस 360 जर केला तुम्ही तर 108 डिग्रीज आता 108 डिग्रीज आणि 468 डिग्रीज दोघं कशा एकमेकांचे को टर्मिनल आहेत याचा अर्थ 468 डिग्री 108 म्हणजे सेकंड क्वाड्रंटमध्ये येतो 468 डिग्रीज लाईज इन विच क्वाड्रंट सेकंड क्वाड्रंट बरोबर आहे की नाही आता सेकंड क्वाड्रंटमध्ये जर येत असेल तो सेकंड क्वाड्रंटमध्ये येत असेल तर सेकंडमध्ये फक्त साईन पॉझिटिव असतो बाकीचे सगळे निगेटिव असतात सो सेक 468 इज निगेटिव ओके एवढंच तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचं आहे त्याच्यात फक्त स्ट्रेट साइन्स म्हटलं आहे साइन्स म्हणजे काय साइन्स म्हणजे प्लस मायनस पॉझिटिव्ह की निगेटिव्ह तेवढं तुम्हाला लिहायचं आहे ओके एक प्रश्न घ्यायचा आहे आपल्याला स्टेट द साइन्स ऑफ 4 रॅडियन्स अँड 4 सॉरी कॉस ऑफ 4 रॅडियन्स स्टेक द साइन्स ऑफ कॉस ऑफ 4 रॅडियन्स अँड कॉस ऑफ 4 डिग्रीज आता दोघांचे साइन्स सांगायचे आहेत अँड विच इज ग्रेटर बघा आता गिवन पहिल्यांदा घेऊ आपण कॉस ऑफ 4 रॅडियन्स अँड कॉस ऑफ 4 डिग्रीज पहिल्यांदा आपण काय करू या 4 रॅडियन्सला वी नो दॅट 4 रॅडियन्स इक्वल्स टू 4 इंटू त्याला पहिल्यांदा आपण काय करू डिग्रीमध्ये कन्वर्ट करून टाकू सो 720/3.14 दॅट इज 229.2994 बरोबर आहे तो आला डिग्रीजमध्ये आता तो काय आला डिग्रीजमध्ये अँड देअरफोर 229.2994 डिग्रीज दिस अँगल लाईज इन विच क्वाड्रंट थर्ड क्वाड्रंट अँड ऑल स्टुडंट्स टेक टॅन पॉझिटिव्ह म्हणजे कॉस निगेटिव्ह येतो देअरफोर कॉस ऑफ 229.2994 डिग्रीज दॅट इज इक्वल्स टू कॉस ऑफ 4 रॅडियन्स इज कसा असेल तो निगेटिव्ह असेल अँड कॉस ऑफ 4 डिग्रीज इज कसा येईल तो पॉझिटिव्ह सिन्स 4 डिग्रीज लाईज इन फर्स्ट क्वाड्रंट बरोबर आहे की नाही हा कसा येईल पॉझिटिव्ह येईल कारण 4 डिग्रीचा अँगल कुठे असतो फर्स्ट क्वाड्रंटमध्ये असतो फर्स्ट क्वाड्रंटमध्ये ऑल ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज आर पॉझिटिव्ह आणि हा जो आहे हा 4 रॅडियन हा कुठे आला थर्ड क्वाड्रंटमध्ये आला तर तो किती येतो निगेटिव्ह मग निगेटिव्ह मोठा असेल की पॉझिटिव्ह मोठा असेल अँड देअरफोर कॉस ऑफ 4 रॅडियन्स इज लेस दॅन कॉस ऑफ 4 डिग्रीज या पद्धतीने ओके एवढा आन्सर तुम्हाला त्या ठिकाणी नोट डाऊन करायचं आहे पुढचा प्रश्न आपण घेऊया स्टेट द क्वाड्रंट इन विच थीटा लाईज इफ थीटा कोणत्या क्वाड्रंटमध्ये असेल ते ओळखा जर साईन थीटा लेस दॅन 0 आणि टॅन थीटा ग्रेटर दॅन 0 साईन थीटा लेस दॅन 0 म्हणजे साईन थीटा इज निगेटिव्ह गिव्हन साईन थीटा इज लेस दॅन 0 मग हा थीटा कोणत्या क्वाड्रंटमध्ये असू शकतो दॅट मीन्स थीटा विल लाईज इन कोणत्या कोणत्या क्वाड्रंटमध्ये रेंट साईन निगेटिव्ह कुठे कुठे असतो लेस दॅन 0 म्हणजे निगेटिव्ह साईन फर्स्ट क्वाड्रंटमध्ये पॉझिटिव्ह आहे सेकंडमध्ये पॉझिटिव्ह आहे थर्ड आणि फोर्थमध्ये निगेटिव्ह असतो आयदर थर्ड क्वाड्रंट ऑर फोर्थ क्वाड्रंट बरोबर आहे अँड टॅन थीटा ग्रेटर दॅन 0 दॅट मीन्स थीटा लाईज इन आता टॅन थीटा पॉझिटिव्ह ना ग्रेटर दॅन 0 म्हणजे पॉझिटिव्ह म्हणजे मग कोणत्या कोणत्या क्वाड्रंटमध्ये असतात पॉझिटिव्ह फर्स्टमध्ये पॉझिटिव्ह असतात सगळे बरोबर आहे फर्स्ट किंवा टॅन थीटा जो असतो तो थर्ड क्वाड्रंटमध्ये पॉझिटिव्ह असतो दोघांमध्ये जर तुम्ही नीट ऑब्झर्व केलं तर थर्ड क्वाड्रंट कॉमन येतो याचा अर्थ विच इम्प्लाईज साईन थीटा लेस दॅन 0 अँड टॅन थीटा दोघं कंडिशन कुठे सॅटिस्फाय होतील थर्ड क्वाड्रंटमध्ये देन थीटा लाईज इन थर्ड क्वाड्रंट
बरोबर आहे की नाही. कुठे राहील तो थीटा थर्ड क्वाड्रंटमध्ये राहील. सेकंड, कॉस थीटा लेस दॅन झिरो अँड टॅन थीटा ग्रेटर दॅन झिरो. आता बघा बरं कुठे राहील. याच्यामध्ये नीट जर आपण ऑब्झर्व केलं तर कॉस निगेटिव्ह आहे आणि टॅन पॉझिटिव्ह आहे. गिव्हन कॉस ऑफ थीटा लेस दॅन झिरो, दॅट मीन्स कॉस थीटा इज निगेटिव्ह. आता कॉस निगेटिव्ह कुठे कुठे असतो? सेकंडमध्ये कॉस निगेटिव्ह असतो आणि अजून कुठे निगेटिव्ह असतो? थर्डमध्ये पण कॉस निगेटिव्ह असतो, थर्ड क्वाड्रंट. बरोबर आहे की नाही? कारण फोर्थमध्ये पॉझिटिव्ह असतो कॉस. हां, अँड टॅन थीटा ग्रेटर दॅन झिरो, दॅट मीन्स थीटा लाईज इन ग्रेटर दॅन म्हणजे पॉझिटिव्ह. फर्स्ट ऑर कोणता क्वाड्रंट? थर्ड क्वाड्रंट, कारण थर्डमध्ये टॅन पॉझिटिव्ह असतो. पुन्हा एकदा इथे काय आलेलं आहे? थर्ड क्वाड्रंट कॉमन आलेलं आहे, विच इम्प्लाईज कॉस थीटा लेस दॅन झिरो अँड टॅन थीटा ग्रेटर दॅन झिरो. देन थीटा कुठे असू शकतो? मग थीटा लाईज इन विच क्वाड्रंट? थर्ड क्वाड्रंट. बस एवढंच तुम्हाला त्या ठिकाणी नोट डाऊन करायचं आहे. ठीक आहे, आपण याची पण नोट आपल्या नोटबुकमध्ये बनवून घ्या. पुढचा प्रश्न, इव्हॅल्युएट साईन ऑफ 30 डिग्रीज प्लस कॉस ऑफ 45 डिग्रीज प्लस टॅन ऑफ 180 डिग्रीज. चला आता इव्हॅल्युएट म्हणजे काय की सोडवा. इव्हॅल्युएट म्हणजे काय? सोडवा. काय सोडवा? साईन 30 प्लस कॉस 45 प्लस टॅन ऑफ 180 डिग्रीज. बघा आता लेट्स टेक जे आपल्याला सोडवायचं आहे ते आपण घेऊयात. साईन 30 डिग्रीज प्लस कॉस 45 डिग्रीज प्लस टॅन 180 डिग्रीज इक्वल्स. काहीच नाही करायचं आपल्याला. आपल्याकडे साईन 30ची व्हॅल्यू आहे, कॉस 45ची पण व्हॅल्यू आहे आणि टॅन 180ची पण व्हॅल्यू आहे. मग साईन 30ची व्हॅल्यू 1/2, कॉस 45ची व्हॅल्यू 1/√2. आता टॅन ऑफ 180, टॅन 180ची व्हॅल्यू किती येते रे? टॅन 180, साईन 180 झिरो येतो. सो दॅट इज इक्वल्स टू झिरो. दॅट इज इक्वल्स टू 1/2 प्लस 1/√2. म्हणजेच जर आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, रूट टू प्लस 2/√2 या पद्धतीने, रूट टू प्लस 2/√2 या पद्धतीने आपण त्याची व्हॅल्यू त्या ठिकाणी फाइंड आउट करू शकतो. ठीक आहे, किंवा हेच कसं करता येईल अजून तुम्हाला? टॅन 180ची व्हॅल्यू साईन 180 आपण कॉस 180. पुढचं एक्झाम्पल, साईन ऑफ 30 डिग्रीज इंटू कॉस ऑफ 45 डिग्रीज इंटू टॅन ऑफ 360 डिग्रीज. सो लेट्स टेक साईन 30 डिग्रीज इंटू कॉस 45 डिग्रीज इंटू टॅन 360 डिग्रीज. बघा मग साईन 30ची व्हॅल्यू किती येते रे? 1/2 इंटू कॉस 45ची व्हॅल्यू 1/√2 इंटू टॅन 360. आता टॅन 360 म्हणजे टॅन झिरो. टॅन झिरोची व्हॅल्यू झिरो येते. सो टॅन 360सुद्धा किती येणार? झिरोच येणार. अँड दॅट इज इक्वल टू झिरो. झालं, सरळ रूप देणं, याच्यामध्ये विशेष काहीच नाही. ठीक आहे, लिहून टाका हे पण आपल्या नोटबुकमध्ये. पुढचं एक एक्झाम्पल आपण घेऊया, खूपच सुंदर एक्झाम्पल आहे. फाइंड ऑल द ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज ऑफ अन अँगल इन अ स्टँडर्ड पोझिशन. सगळे ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज फाइंड करायचे आहेत, म्हणजे साईनपासून तर कोसेकपर्यंत 6/6 स्टँडर्ड अँगल आहे. हुज टर्मिनल आर्म पासेस थ्रू अ पॉइंट 3-4. त्या अँगलची टर्मिनल आर्म जी आहे ती 3-4 ह्या पॉईंटमधून जाते. मग टर्मिनल आर्म आपण ही कन्सिडर करूयात, जी 3-4 जाते आहे. हा पॉईंट पी आहे, इथून परपेंडिक्युलर टाकला जातो, बरोबर 3 येईल. म्हणजे 3 हा आमचा कोणता पॉईंट झाला? 3 हा आमचा यम पॉईंट झाला. हा परपेंडिक्युलर आहे, बरोबर आहे. मग आता याच्यावरनं एक गोष्ट तर क्लिअर आहे, ओ एमची व्हॅल्यू 3 झालेली आहे. ओ एमची व्हॅल्यू किती झाली या ठिकाणी? 3 झाली. पी एमची व्हॅल्यू किती झाली आहे? 4. पण आपल्याला हायपोटेनस माहीत नाही, बरोबर आहे की नाही? ड्रॉ अ परपेंडिक्युलर फ्रॉम पॉईंट पी
on x axis. That means PM perpendicular, बरोबर है कि नहीं? PM perpendicular to x axis. Okay. Therefore, length of OM is equals to 3. म्हणजे x असतो तो, बरोबर आहे की नाही? x दॅट इज इक्वल्स टू 3 अँड लेंथ ऑफ पी एम दॅट इज इक्वल्स टू y, इट इज -4. जी किती आहे? -4, बिकॉज बिलो द x ॲक्सिस, बरोबर आहे. पण आपल्याला ओ पी माहिती नाही आहे. ट्रँगल ओ एम पी इज कसा आहे तो ट्रँगल? राईट अँगल्ड ट्रँगल. देअरफोर ओ पी स्क्वेअर इज इक्वल टू ओ एम स्क्वेअर प्लस एम पीचा स्क्वेअर बाय युझिंग पायथागोरस थेरम. मग ओ पी स्क्वेअर म्हणजे आमचा आर स्क्वेअर. ओ एमची व्हॅल्यू आहे 3 स्क्वेअर प्लस -4 स्क्वेअर, 9 प्लस 16. सो आर स्क्वेअर इक्वल्स टू 25. आर रेडियस आहे म्हणून ती किती येणार? पॉझिटिव्ह येणार. किती आली ती? 5 आली. रेडियस इज इक्वल्स टू 5 मिळाली रेडियस तुम्हाला. अँड देअरफोर लेंथ ऑफ ओ पी इट इज इक्वल टू आर दॅट इज इक्वल्स टू 5. लेंथ ऑफ पी एम इक्वल्स टू वाय, इट इज -4. लेंथ ऑफ ओ एम इक्वल्स टू एक्स, इट इज इक्वल टू 3. आता आम्हाला ट्रिग्नॉमेट्रिक रेशो फाईंड करणं काही अवघड आहे का? सो साईन ऑफ थीटा इज इक्वल्स टू, हा तुमचा साईन ऑफ थीटा, ठीक आहे. साईन थीटा इज इक्वल टू वाय अपॉन आर. वाय किती आहे? -4 अपॉन आर किती आहे? 5. बार कॉस ऑफ थीटा इज इक्वल्स टू एक्स अपॉन आर, बरोबर आहे ना? फॉर्म्युले आमचे पाठ असले पाहिजेत आता, है ना? 3/5. टॅन थीटा इज इक्वल्स टू वाय अपॉन एक्स, -4/3. ओके. देन कॉट ऑफ थीटा इज इक्वल्स टू -3/4. देन सेक थीटा इज इक्वल्स टू 5/3. आणि शेवटचा कोसेक थीटा इज इक्वल्स टू -5/4. हे जे आहेत हे 6/6 रेशोज आपण त्या ठिकाणी फाइंड आउट केले. ज्या अँगलचा टर्मिनल रे P3-4 ह्या पॉईंटमधून जातो त्या अँगलचे हे 6/6 रेशो आपण त्या ठिकाणी फाइंड आउट केले, ठीक आहे. आपण याची नोट बनवून घ्या आपल्या नोटबुकमध्ये. चला पुढचं आपण एक उदाहरण घेऊयात. फाइंड अदर ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्स इफ कॉस थीटा इज इक्वल्स टू -3/5. खूपच सुंदर एक्झाम्पल आहे, बघा इथे. आता कॉस थीटा इज -3/5. थीटा लाईज इन कोणता क्वाड्रंट आहे बघा बरं? गिव्हन कॉस ऑफ थीटा इट इज -3/5, 180 डिग्रीज लेस दॅन थीटा लेस दॅन 270 डिग्रीज. दॅट मीन्स थीटा इज इन कितव्या क्वाड्रंटमध्ये आहे रे? तो थर्ड क्वाड्रंटमध्ये आहे. थीटा कुठे आहे? थर्ड क्वाड्रंटमध्ये आहे, बरोबर आहे की नाही? आता बघूया आपण. आपल्याला माहिती आहे कॉस थीटाची व्हॅल्यू काय असते. कॉस थीटा इज एक्स अपॉन आर, बरोबर आहे की नाही? आता आपण पहिल्यांदा डायग्राम काढूयात. थर्ड क्वाड्रंटमध्ये थीटा आहे एवढं तर आम्हाला कन्फर्म आहे. आपण डायग्राम काढू छोटीशी, एक रफ डायग्राम, ठीक आहे. आम्हाला एक गोष्ट कन्फर्म झाली आहे की थीटा कुठे आहे? थर्ड क्वाड्रंटमध्ये आहे. हा एक्स ॲक्सिस आहे, हा वाय ॲक्सिस आहे, हा तुमचा ओरिजिन आहे, आणि आमचा थीटा जो आहे तो थर्ड क्वाड्रंटमध्ये आहे. म्हणजे अशा पद्धतीने इथे आपण पॉईंट पी कन्सिडर करूयात. एक्स वाय हा पॉईंट पी पॉईंटपासून जेव्हा आपण परपेंडिक्युलर टाकणार तर तो झाला पी एम परपेंडिक्युलर. हा आहे आमचा आर, हा आहे एक्स, आणि हा आहे वाय. आता हा आहे वाय, बरोबर आहे, आणि हा आमचा अँगल थीटा आहे, बरोबर आहे की नाही? मग कॉस थीटा इज इक्वल टू -3/5. कॉस थीटा इज -x/r, म्हणजे रेडियस किती आहे? रेडियस 5 आहे, बरोबर आहे. एक्स अपॉन आर म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती आली? -3 आली. एक्सची व्हॅल्यू किती आलेली आहे? -3. म्हणजे आपल्याला वाय फाइंड करावा लागेल. सो फ्रॉम ट्रँगल ओ एम पी, पुन्हा ओ एम पी ह्या ट्रँगलवरनं आम्हाला माहिती आहे ओ पी स्क्वेअर इज इक्वल्स टू ओ एम स्क्वेअर प्लस एम पी स्क्वेअर. मग ओ पी आहे 5 स्क्वेअर इज इक्वल्स टू ओ एम किती आला? -3 स्क्वेअर प्लस एम पीचा स्क्वेअर, म्हणजे एम पी म्हणजे तुमचा वाय आहे, ठीक आहे ना? सो 25 इज इक्वल्स टू 9 प्लस वाय स्क्वेअर. सो वाय स्क्वेअर इज इक्वल्स टू 25-9. सो वाय स्क्वेअर इज इक्वल टू 16 अँड देअरफोर वाय इज इक्वल टू +4. आता वाय स्क्वेअर 16 आला होता म्हणून वाय काय घेतला आपण? +4. पण तो इट इज बिलो एक्स ॲक्सिस,
and therefore y is equal to minus 4 because pxy is in kondya quadrant madhe ahe to third quadrant madhe ahe tar third madhe x ani y doghanche value kasha yet ahet negative yetat ani mhanun apan kay kela y is equal to minus 4 ghetla mag amcha kade value ahet na ata therefore r is equal to 5 x is equal to minus 3 and y is equal to minus 4 बरोबर आहे की नाही आर ची आणि एक्सची व्हॅल्यू आमच्याकडे इथे होती आरची आणि एक्सची व्हॅल्यू आमच्याकडे इथे होती आरची व्हॅल्यू होती 5 एक्सची व्हॅल्यू होती मायनस 3 बरोबर आहे की नाही त्याच्यावरून आपण वायची व्हॅल्यू पण फाइंड आउट करून घेतली अँड देअरफोर साइन ऑफ थीटा इट इज इक्वल्स टू वाय अपॉन आर इट इज मायनस 4/5 ओके कॉस ऑफ थीटा इज इक्वल्स टू एक्स अपॉन आर इट इज मायनस 3/5 पुढचा टॅन थीटा इज इक्वल्स टू वाय अपॉन एक्स इट इज मायनस 4/-3 इट इज 4/3 पुढचा कॉट ऑफ थीटा इज इक्वल्स टू एक्स अपॉन वाय इट इज मायनस 3/-4 इट इज 3/4 सेक थीटा काय येतो आमचा आर अपॉन एक्स दॅट इज इक्वल टू आर किती आहे 5/-3 इट इज मायनस 5/3 आणि शेवटचा रेशो कोसेक थीटा इज इक्वल्स टू आर अपॉन वाय आरची व्हॅल्यू आहे 5 वायची व्हॅल्यू मायनस 4 इट इज मायनस 5/4 सगळ्याच्या सगळे रेशोज आपण याच्यावरनं फाईंड आउट करून टाकले ठीक आहे आपण याची नोट आपल्या नोटबुकमध्ये बनवून घ्या पुढचा एक सम आपण घेऊयात टॅन एक्स इक्वल्स टू मायनस 5/12 एक्स लाईज इन फोर्थ क्वाड्रंट आता बघा एक्स लाईज इन फोर्थ क्वाड्रंट पुन्हा एकदा गिव्हन tan x equals to minus 5/12 x lies in कोणता क्वाड्रंट फोर्थ क्वाड्रंट चला आपण पुन्हा एकदा कच्ची डायग्राम काढूयात एक ठिकाणी ठीक आहे ना एक कच्ची डायग्राम काढूयात आपण फोर्थ क्वाड्रंटमध्ये x आहे अशा पद्धतीची x म्हणजे तो अँगल आहे या ठिकाणी ठीक आहे हा तुमचा ओरिजिन आहे x ॲक्सिस आहे y ॲक्सिस आहे या पद्धतीने हा तुमचा अँगल x ठीक आहे ना याला डायरेक्शन द्यायची काही गरज नाही आहे एक्स हा अँगल आहे सपोज हा तुमचा पॉईंट पी असेल एक्स वाय त्या पीपासून परपेंडिक्युलर टाकला आपण हा पी एम परपेंडिक्युलर हा एक्स आहे हा वाय आहे आणि हा आर आहे आता बघा तुम्हाला देताना काय दिलेलं टॅन एक्स इक्वल टू मायनस 5/12 मायनस 5 टॅन काय असतो आमचा ऑपोजिट साईड अपॉन ॲडजसंट साईड बरोबर आहे की नाही मग याला आपण कॅपिटल वाय म्हणू याला आपण कॅपिटल एक्स म्हणू ठीक आहे ना ह्यावेळेस कारण स्मॉल एक्स हा अँगल दिलेला आहे म्हणून मग आता वाय इज इक्वल टू मायनस 5 आणि अपॉन एक्स एक्स किती दिलेला आहे 12 आणि आर आपल्याला फाईंड करावा लागेल बरोबर आहे देअरफोर टॅन ऑफ एक्स इज इक्वल्स टू कॅपिटल वाय अपॉन एक्स इट इज मायनस 5/12 देअरफोर एक्स इज इक्वल्स टू 12 वाय इज इक्वल्स टू मायनस 5 ट्रायंगल ओ एम पी इज कसा ट्रायंगल आहे तो राईट अँगल्ड ट्रायंगल आहे अँड देअरफोर ओ पी स्क्वेअर इज इक्वल्स टू ओ एम स्क्वेअर प्लस एम पीचा पण स्क्वेअर ठीक आहे आपल्याला ओ पी फाईंडच करायचा आहे ना ओ पी म्हणजे आर आहे आमचा मग आर स्क्वेअर इक्वल टू ओ एम ओ एम म्हणजे काय आमचा एक्स आहे 12 सो 12चा स्क्वेअर प्लस मायनस 5चा स्क्वेअर आर स्क्वेअर इज इक्वल्स टू 145+29 आर स्क्वेअर इक्वल टू 169 अँड आर इज इक्वल्स टू 13 बिकॉज इट इज रेडियस रेडियस आहे म्हणून प्लस मायनस घ्यायची गरज नाही सो आरची व्हॅल्यू मिळाली आम्हाला 13 आणि मग ही मिळाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आपल्याला सगळे ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज फाइंड आउट करायचे आहेत सो साईन एक्स इक्वल्स टू वायची व्हॅल्यू मायनस 5 अपॉन आर अपॉन 13 ओके कॉस एक्स एक्स अपॉन आर किती आहे एक्स 12 अपॉन 13 टॅन थीटा वाय अपॉन एक्स मायनस 5y एक्स किती आहे 12 बरोबर आहे की नाही हां कॉट थीटा 12/-5 सेक थीटा 13/12 अँड कोसेक थीटा 13/-5 कोसेक थीटा नव्हे
तो एक्स आहे या ठिकाणी दिलेला, ठीक आहे ना. आपल्याला ऑलरेडी एक्स म्हटले त्या अँगलला, आपण थीटा नाही म्हणायचं, आपण त्याला एक्स म्हणायचं आहे. या पद्धतीने सगळे रेशोज आपण पुन्हा एकदा फाइंड आउट केलेले आहेत. अशा पद्धतीने ही आहे एक्सरसाइज नंबर वन. एक्सरसाइज नंबर वन आहे चॅप्टर नंबर सेकंडची. आपण सगळे एक्झाम्पल जवळपास कव्हर केले आहेत. त्याच टाईपचे अजून काही एक्झाम्पल्स त्या ठिकाणी एक्सरसाइजमध्ये आहेत. आपण सगळी एक्सरसाइज पूर्ण 9 च्या 9 क्वेश्चन्स पुन्हा एकदा सॉल्व्ह करा. आपल्या होमवर्कच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन पण करा. सगळे एक्झाम्पल्स सॉल्व्ह झाल्यानंतर आता आपले राहिले 2 टॉपिक्स, फंडामेंटल आयडेंटिटीज राहिलेल्या आहेत आणि पोलर कोऑर्डिनेट सिस्टम राहिलेले. दोघं टॉपिक्स आपण त्या ठिकाणी उद्या किंवा नेक्स्ट लेक्चरमध्ये कंटिन्यू करणार आहोत. दोघं टॉपिक्स आणि त्याचे एक्झाम्पल्स तेवढं आपण कॅरी केलं की आपलं हे चॅप्टर पण संपेल. तोपर्यंत तुम्हाला सगळ्यांना ऑल द बेस्ट. आपण सगळ्यांनी एक्सरसाइज सॉल्व्ह करा, होमवर्कच्या स्पेशल नोटबुक्स करा, त्याच्यामध्ये पण त्या एक्झाम्पल्सला नोट डाऊन करा. अशा पद्धतीने हा टॉपिक या ठिकाणी आज संपला. पुढच्या टॉपिकपर्यंत आपल्या सगळ्यांना शुभेच्छा. ऑल द बेस्ट. थँक्यू व्हेरी मच.